उच्चारण
ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय। या दोन मंत्रांचं काय रिलेव्हन्स आहे? ज्यांनी मागचं टॉक ऐकलं त्यांना माहित आहे की मी त्याची थोडी पार्श्वभूमी सांगितली होती। अमेरिकन सिनेटची सुरुवात या दोन मंत्रांनी झाली का व्हावी? या दोन मंत्रांनी अमेरिकन सिनेटची सुरुवात आता वर्षाची सुरुवात झाली त्यावेळेस एस बँकेचं नाव ऐकलं असेल तुम्ही। एस बँक विद्यार्थ्यांनो स्टुडंट्स एस बँकेचं नाव एस बँकेचे फाउंडर सीएमडी अँड फाउंडर सीईओ त्यांनी एक मोठी भगवद्गीता आम्हाला प्रेझेंट पाठवली। रामकृष्ण आरोग्य संस्था विवेकानंद ध्यान योग केंद्राला त्यांनी मोठी भगवद्गीता प्रेझेंट पाठवली प्रेझेंट केली। का पाठवली असेल? त्यांनी एखादं छान मोठं बुके वगैरे पाठवायला पाहिजे होतं पण त्यांनी भगवद्गीता का पाठवली? उत्तर नाही आलं पाहिजे उत्तर, फक्त काहीतरी पुस्तक रस्ता मारायचं मेमोराइज करायचं आणि एक्झाम मध्ये लिहायचं तेवढ्याने काहीही सिद्ध होणार नाही। कारण की सध्याचं जे सगळ्यात मोठं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टुडंट्स अँड प्रेझेंट जनरेशन इज इंटेलेक्च्युअल बँक रफसी। ज्यांनी वह्या वगैरे आणल्या असतील तर लिहा, स्वतःच्या बुद्धीवर खूप जास्त विश्वास ठेवू नका। तुम्ही काही फार बुद्धिमान वगैरे अजिबात नाही आहात पण बुद्धिमत्तेचं आतमध्ये सीड्स आहे पण त्याला ठीक व्यवस्थित खत पाणी घालावं लागेल किंवा ते उमलतील किंवा प्रस्फुटित होतील। फक्त गृहित धरून नाही चालणार की आम्ही खूप हुशार आहोत। मी बरेचदा असं स्टेटमेंट केलेलं आहे की युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस दे आर प्रोड्युसिंग ग्रेट आर्मी ऑफ स्टुपिड पीपल। तेच होत आहे, फक्त एक एरोगन्स डेव्हलप होत आहे की आय एम ग्रॅज्युएट आय एम पोस्ट ग्रॅज्युएट बीए बीएससी इव्हन आयआयटी सुद्धा त्यांची पण क्वालिटी आजकाल फार घसरलेली आहे। तर इंटेलेक्च्युअल बँकरप्सी हा शब्द मी वापरला, इंग्लिश मध्ये पण लिहून घ्या भविष्यात कामी आहे इंटेलेक्च्युअल बँकरप्सी। आणि त्याला मराठी पर्यायवाची शब्द आहे बौद्धिक दरिद्रता हा शब्द नीट लिहा। त्याच्या अवतीभोवतीच आपलं पूर्ण हे टॉक चालणार आहे बौद्धिक दरिद्रता। बौद्धिक दृष्ट्या आपण किती दरिद्री आहोत हे स्वतःच विश्लेषण करणं गरजेचं आहे। आणि विवेकानंद तुम्हाला वारंवार जाग करतात। विवेकानंद म्हणतात की अराइज अवे अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच। अराइज अवे अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच। उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका। संस्कृत मध्ये उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत। गेट कॉन्सेंट बाय ग्रेट पीपल ऑन दिस अर्थ। प्राप्य वरान प्राप्य गरियान जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांना तुम्ही अप्रोच करा, त्यांचं तुम्ही काउन्सिलिंग घ्या। ज्यांच्यामध्ये हृदयाचा जो आस्पेक्ट आहे व्यवस्थित तो उमललेला आहे त्याच्यासोबतच त्यांची बुद्धी पण चांगली आहे आणि त्यामध्ये ऍक्टिव्ह पीपल ऍट द सेम टाइम मीन्स वंडरफुल कॉम्बिनेशन ऑफ हेड हार्ट अँड हँड्स। हे लिहून घ्या। व्हॉट वी वॉन्ट विवेकानंद वॉन्ट्स स्वामी विवेकानंद वॉन्ट्स परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ हेड हार्ट अँड हँड्स। भारतीय सभ्यतेमध्ये ना फक्त वयाचा सन्मान होत नसतो। महाभारतामध्ये एक श्लोक येतो 70 वर्षाचा एखादा गाढव पण असू शकतो, 70 वर्षाचा गाढव असू शकतो म्हणजे दोन हात दोन पाय असलेला फक्त वयोवृद्ध। वयोवृद्धाने काही विशेष काही फरक पडत नाही पण बुद्धीचं जर जागरण झालं असेल जर आत्मजागरण झालं असेल एखादा 21 वर्षाचा महान संत पण असू शकतो। सध्याची अडचण अशी आहे की आपण आपल्या स्क्रीनच्या बाहेरच येत नाहीये ना। आपलं जे पूर्ण जीवन आहे फक्त स्क्रीनच्या अवतीभोवती चाललेलं आहे। आणि थोडं स्पष्ट रूपामध्ये सांगायचं झालं फक्त बॉडीच्या अवतीभोवती फिरत आहे आपलं जीवन। क्या खाएंगे क्या पिएंगे और कहां सोएंगे बस। कॉन्व्हेंट एज्युकेशन किंवा तुमचं जे सोपर्ड एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये काय दिलं जातं की गॉड गिव मी ब्रेड अँड बटर। तो रस्त्यावर बसलेला भिकारी सुद्धा तेच म्हणत असतो की भगवान के नाम पे दो रोटी दे दे बाबा। आणि तेच आपण नाही करतो। युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडल्यानंतर अपेक्षा काय?
मदतीला याव विवेकानंद म्हणतात की मॅन इज द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी यू आर मेकिंग युअर ओन डेस्टिनी यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी मनुष्य हा स्वतः स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे ट्रिमेंडस विल पॉवर प्रचंड इच्छा शक्ती करेंगे या मरेंगे मरेंगे म्हणजे डिप्रेशन मध्ये जाऊन नाही मरायचं फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन नाही मरायचं नाही तर सध्याची परिस्थिती आता बघा ना आता जे आजपासून काहीतरी तुमचा एक गुणवी उत्सव सुरू झाला ना टेक्नॉलॉजिकल उत्सव मॉडर्न उत्सवाची सुरुवात झालेलीच आहे बहुतेक कालपासून झाली असेल किंवा आजपासून झालेली आहे आजची 11 तारीख आहे 11, 12, 13, 14 आता बघा टीव्हीवर वगैरे पूर्ण मार्केट एकदम फुल पॅक आहे सगळे तुमचे जे तथाकथित मार्गदर्शक वगैरे तुम्हाला मार्गदर्शन करायला टीव्हीवर येतील हा मिटी त्या मिटी सोबत व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतो त्याचं सगळं पिक्चर निर्माण होईल हा आणि निर्बुद्ध असलेले अक्कल नसलेले तथाकथित स्वतःला खूप उच्च शिक्षा विभूषित समजणारे सगळे त्याच्या आहारी जातील विवेकानंद ही टीचर्स यू क्वेश्चन 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 प्रश्न करायला शिका वाय अगोदरच्या ज्या अंधश्रद्धा होत्या ना त्या अंधश्रद्धा बऱ्याचशा हार्मलेस होत्या म्हणजे काय झालं सायन्स 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 विज्ञान विज्ञान करता करता विज्ञानाचं युग आहे विज्ञानाचं युग आहे करता करता इथला जो शुद्ध धर्म आहे त्या शुद्ध धर्माप्रती इतकी अनास्था निर्माण केली की ते बाथटब मधलं पाणी फेकायचं होतं पण त्या पाण्याबरोबर ते वेगळी राहिली अंधश्रद्धा आपल्याला एलिमिनेट करायची होती अगदी बरोबर आहे पण त्या अंधश्रद्धेसोबत काय श्रद्धा सुद्धा एलिमिनेट करून टाकली मुद्दा लक्षात येतोय का सगळ्यांच्या हा जर एखादी गोष्ट धार्मिक गोष्ट जर ती अंधश्रद्धा आहे तर व्हॅलेंटाईन डे वर कुठली श्रद्धा